म्हणजे नाफेडच्या कांदा खरेदीची सुमारे सहा हजार शेतकऱ्यांची यादी ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ही यादी समोर आल्यानं यातून कांद्यांचा महा घोटाळा उघडकीस असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे व्हायरल झालेल्या या यादीतून अनेक गोष्टी समोर आल्यानं कांदा उत्पादकांनी रोष व्यक्त केलाय शेतकऱ्यांचा सातबारा नसणं ज्या वजन काटावरती कांद्याचं वजन केलं त्याच्या नावापुढे डमी असं लिहिलेलं असणं तसंच एकाच घरातील अनेक सदस्यांची नावं कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांमध्ये असणं अशा अनेक बाबी त्यातून उघडकीस आल्या आहेत त्यामुळे कांदा खरेदीतील एक मोठा भ्रष्टाचार आता बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे यादीतून समोर आलेल्या माहितीवरून अठरा मे दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यानची नाफेडच्या खरेदीची ही यादी आहे या अठरा मे ते बावीस मे दरम्यान काहीच कांदा खरेदी दाखवण्यात आलेली नाहीये मात्र संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी आणि खरेदी एजन्सी यांची नावं तसंच काही शेतकऱ्यांचा आधार क्रमांक दाखवण्यात आलाय हे संशयास्पद असल्याचं शेतकरी संघटना आणि काही एफपीओ प्रतिनिधींचं म्हणणं आहे त्यामुळे यात काही भ्रष्टाचार किंवा घोटाळा झाल्याची दाट शक्यता आता वर्तवली आहे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे की केंद्र सरकारने जोपर्यंत यावर्षी बफर स्टॉक मधील कांदा हा ज्या ज्या गोडॉंमध्ये आहे त्याची रिॲलिटी चेक केली पाहिजे त्याची प्रत्यक्षात पडताळणी केली पाहिजे आणि हा संपूर्ण खरेदीचा जो गैरप्रकार आहे याची चौकशी ईडी आणि सी बी आयमार्फत मार्फत करावी याचं पत्र केंद्रीय पथकाला दोन महिन्यापूर्वीच कांदा संघटनेकडून देण्यात आलं आहे तर ती आता चौकशी होणं तात्पर्यनं गरजेचं आहे तात्काळ ती चौकशी झाली पाहिजे याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून लक्ष्मण कांदा खरेदीमध्ये महाघोटाळा झाल्याची शक्यता आता वर्तवली जाते नेमकं काय हे प्रकरण आहे काय सांगाल गार्गी जर आपण विचार केला तर सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये दुवा म्हणून नाफेडकडे बघितलं जात होतं शेतकऱ्यांना एक कांद्याला चांगला भाव मिळावा त्यामुळे त्या माध्यमातून सरकार नाफेडला अनुदान देतं आणि नाफेड अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं महाग दरानं तो कांदा खरेदी करत असत ज्यातून ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये कांद्याच्या दराबाबत एक साम्य असावं यासाठी नाफेडची खरंतर निर्मिती करण्यात आलेली होती मात्र नाफेडच्या या सगळ्या कारभारामध्येच भ्रष्टाचार झाल्याचं धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे आणि यामध्ये एक यादी जी आहे ती समोर आली आहे जी यादी जर आपण बघितलं त्या तर त्या यादीमध्ये अनेक वेगवेगळ्या धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत जे शेतकरी नाही आहेत अशा लोकांच्या नावावर देखील कांदा खरेदी झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे तर एकाच कुटुंबामधल्या अनेक सदस्यांच्या नावावरती वेगवेगळ्या प्रकारची कांदा खरेदी करण्यात आलेली आहे जर आपण बघितलं तर एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जर एक टन कांदा पिकतोय तर त्या एक टन कांदा जो आहे तोच घरातल्या चार सदस्यांच्या नावावरती एक एक टन असा चार टन कांदा खरेदी केल्याचं दाखवण्यात आलेलं आहे हे सगळं प्रकरण ज्या वेळेला ही एक यादी व्हायरल झाली त्यानंतर समोर आलेलं होतं तर नाफेडचे अध्यक्ष मध्यंतरीच्या काळामध्ये जेठाबाई अहिर जे आहीर नाशिकला आलेले होते त्यावेळेला देखील त्यांनी या नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये काही प्रमाणामध्ये घोटाळा झाला असावा असा संशय व्यक्त केलेला होता आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडनं सुरू करण्यात आलेली होती आता जी यादी समोर आलेली आहे त्या यादीमध्ये देखील हा सगळा भ्रष्टाचार झाल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय ज्यामध्ये ज्या लोक जे लोक शेतकरी नाही आहेत अशा शेत लोकांच्या नावावरती कांदा खरेदी करण्यात आलेली आहे ज्या ज्या व्यक्ती एका एका घरा एका व्यक्तीच्या घरामध्ये चार चार लोकांना सर्वांच्या नावावरती ही कांदा खरेदी करण्यात आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाफेड या सगळ्यामुळे संशयाच्या भोऱ्यात सापडलेला आहे खरं तर कांद्याच्या प्रश्नाला धरून नाशिकसह राज्यातला पाच ते सहा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला फटका बसलेला होता हे देखील आपण पाहिलेलं होतं त्यामुळे कांद्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे आणि हा प्रश्न ज्वलंत असताना सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र त्याच नाफेडने अशा पद्धतीने घोटाळा केल्यामुळे सरकारची फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होणार हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे गार्गी जी अपडेट घेऊया धन्यवाद